शिकागोच्या एअरपोर्टवरती आणि प्रचंड दम छान झाली आहे माझी, खूप पळपळ झाली आहे. बस म्हणून होता, सॉरी फ्लाईट म्हणून आपण नव्हता, आणि खूप मजा आली. माझ्या आवडती गोष्ट सांगू शकाल, मास्क घातलं खूप गरजेचं आहे. असाच प्रवास पूर्ण झाला. एकंदर प्रवास ठीक होता, कारण प्रवासात इतक्या लांबच्या प्रवासात दमायला खूप होतं. प्रवास झाला आल्यानंतर मी आराम केला आणि पूर्ण प्रवास संपल्यानंतर दोन दिवसाच्या ब्रेकनंतर मी पुढच्या जे काही गोष्टी आहेत, पुढचे जे काही काम आहे, त्याला पुन्हा सुरुवात केली.
मॉर्निंग गाइस, सकाळ झाली आहे, 5:30 वाजलेत. सगळ्या प्रवासात खूप सारी दमछाक झालेली होती. कंटिन्यूस जसा 16-17 तास जागा होतो तसाच कंटिन्यू 16-17 तास झोपलेलो आहे. नाही नाही म्हणता मी पण खूप पसार केलेला आहे. इथं ही माझी अशी रूम आहे. त्यानंतर हा क्लोसेट, क्लोसेट म्हणजे एक कपड्यासारखा भाग असतो, इकडे ते कपडे वगैरे सगळे ते ठेवतात. आणि हा माझा हॉल आहे. हे इंटर्न हाऊस आहे. इकडे अजून बाकीच्या काही बेडरूम्स आहेत. इकडे बाकीचे इंटर्न्स पण राहतात माझ्यासोबत. हे किचन आहे. एक स्टोअर आहे, छोटंसं किचन स्टोअर. इथं सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवतात. त्यानंतर हा छोटासा फ्रीज आहे. नंतर हे वॉशिंग मशीन, ड्रायर, टेम्परेचर सिस्टीम, हे वॉशरूम. हे पद्धत थोडी वेगळी आहे इकडं, ते बाथटब वगैरे काय काय, पण ठीक आहे. त्यानंतर हा असा आहे बाहेरचा नजारा. ही माझ्या फ्रेंडची कार आहे आणि ही मला वापरण्यासाठी मिळालेली कार आहे. डॉज नावाची कुठली तरी कंपनी. आणि हे जे ग्रीन हाऊस आहे, या ग्रीन हाऊसमध्ये मी माझ्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी इथं शिकतो, इथं समजून घेतो. आणि इकडे समोर दिसते ते म्हणजे होस्ट फार्मरचा हाऊस आहे, तिथं ते राहतात. आणि ही नजर जाते एवढी सगळी जी जमीन आहे ही माझ्या होस्ट फार्मरची ओनरशिप आहे. आणि बॅक यार्डला दाखवतो तुम्हाला. इकडं जाऊन दाखवू शकत नाही आहे, इकडं इंटर्न राहतात कारण ती त्यांची पर्सनल गोष्ट आहे. हां, ही एक रूम सॅम्पल म्हणून दाखवू शकतो. इकडं अशा रूम्स आहेत. क्लोसेट, या सगळ्या गोष्टी. इथला इंटर इंडियन आहे, तो अजून इथं पोचलेला नाही आहे. काही दिवसात तो इथे येण्याची शक्यता आहे. आणि हे माझं बॅकयार्ड. हा एक रस्ता आहे पुढे दिसतोय. हा स्टेट हायवे टाईप रस्ता आहे. आणि ही ग्रीनरी सगळी. तर असं सगळं माझं राहण्याची वगैरे सोय, अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत. बाकी एकंदर सगळा प्रवास छान झाला. व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी मला दाखवायच्या आहेत. कसं वाटतंय तेही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जोडून राहा तुमचं आणि आपलं सर्वांचं महाराष्ट्राचं पहिलं मराठी इंटरनॅशनल चॅनल सर्किट हाऊस ट्रॅव्हल पीपल महाराष्ट्र मराठी आणि इंटरनॅशनल. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत.